कांदा पकोड़ा साठी मोठे कांदे घेतले मी कांदे घेतानाच मोठे घ्यायचे असे आणि ही बाजूनी कापायची आपल्याला देठा करते ही शेपटी करते बाजू कापून घ्यायची असा जोड कांदा निघाला तो दोन भाग दिसतायत असा नाही घ्यायचा आपण दुसरा ट्राय करून बघू हे दोन्ही कांदे फेल झाले आपले हे त्याच्याही छोटे त्याच्यापेक्षा छोटे आहेत असा गोल पाहिजे सगळे राऊंड 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 पाकळ्या कांद्याची साल काढून घ्यायची वरचा पापुत्रा असा देठा करची बाजू वर ठेवायची अशी ही आपण खाली बाजू अशी ठेवायची आणि पूर्ण खालीपर्यंत कट जाऊ द्यायचा सुरीचा जवळ जवळ जाऊ अशा पाकळ्या पाकळ्या कापून घ्यायच्या मी थोडस हाताने सुट करायचं जास्त नाही आणि हे पहिल्यांदाच जमेल सगळ्यांना असं नाही दोन तीन वेळा प्रयत्न तर करावेच लागतील अशा फॅन्सी डिश मोठ्या हॉटेलमध्ये फार महाग मिळतात असतात साध्या सोप्या पण काहीतरी कलात्मक पद्धतीने बनवलेल्या असतात गरमागरम म्हणून महाग मिळतात थोडेसे विलग करून घ्यायचे मोकळे मोकळे जास्तही नाही एका बाउल मध्ये दोन चमचे मैदा घेते मी एक दोन चमचे तांदळाचं पीठ राईस फ्लावर आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर तांदळाच्या पिठामध्ये अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा मीठ एक काढून एका साईडला ठेवायचं जो मैदा आपण घेतला आहे दोन चमचे त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं एक दोन चमचे त्याच्यात मीठ वगैरे काहीच नाही घातलंय तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याने आपण कसा पदार्थ बनवला शेवटपर्यंत कळतमध्ये प्रश्न पडत नाही मग काय टाकलं काय नाही जे आपण कांदे मस्त कांद्याचं फूल बनवून घेतलंय त्याच्यात टाकून एवढं घट्ट पाहिजे आणि हाताने टाकून घ्यायचं हाताचाच वापर करावा लागतो काही 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 स्वयंपाकानं थोडस पातळ आहे ते झटकून घ्यायचं म्हणजे आपण सुक बनवलंय मिश्रण थोडस पाकळ्या मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या जास्तही नाही जास्त करायला जाणार ते सुटेल देठापासून असे पिठामध्ये गोळून एकसारखे करून करून ठेवायचे जेवढे आपल्याला बनवायचे कांदा पकोडा तेवढे नाही तर प्रत्येक वेळेस आपण ओल्या पिठामध्ये सुक्या पिठामध्ये हात बुडवले तर तेल तेल पण खराब होतं हात पण खराब होतं तेल तापलं म्हणजे गॅस थोडा कमी करून घ्यायचा आपण मस्त याचा पकोडा सोडायचा तेल थोडं जास्त घ्यायचं माझ्याकडे आता कमी घातलंय उलय कांदा मोठा आहे म्हणून चमच्याने त्याच्यावर सोडून द्यायचं तेल सोडलं म्हणजे पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होतील आताच किती छान दिसतंय का मासारखं देठा करती बाजू सुरुवातीला खाली टाकायची आणि आपण जे पिठे लावले सारण फ्लोअर तांदळाचं पीठ त्याचं आवरण थोडंसं कडक झाल्यानंतरच उलटवायचं तो पकोडा नाहीतर पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होतील कांदे आता स्वस्त होत आहे बरं का करून बघा कांदे महाग महाग झालं ते पण आता नवे कांदे येत आहेत
छोटे कांदे राहिले तर पण मोठाच कांदा तर मस्त असा कांदा पकोडो छान वाटतो. असा कलर यायला लागला म्हणजे बदलून साईड चेंज करून घ्यायची, बुकून घ्यायचं मस्त. मस्त असं सगळ्या पाकळ्या तळल्या गेल्या आहेत आणि कुरकुरीत झाल्या आहेत, बघू शकता हाताला कडक लागतायत ते. अशा कुरकुरीत करून घ्यायचे मस्त कांदा पकोडा. मस्त असे दोन्ही कांदे पकोडा तळून घेतला आहे मी. पूर्ण तेल मी तळून घ्यायचं. मस्त असं कुरकुरीत झाला आहे, बघू शकता किती कुरकुरीत झालाय. मस्त हिरवी चटणी, टोमॅटो केचप, टोमॅटोची चटणी, गरमागरम कांदा पकोडा.